गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 7:15 वाजले. जस्ट उठले आम्ही. 14-15 डिग्री काहीतरी टेम्परेचर. सकाळी उठल्यानंतर बाहेर जे काही दिसलं ना दाखवते. सकाळी जात पक्ष्यांच्या आवाजाने आली आणि हळूहळू उजाडायला लागलं, पण तरीसुद्धा त्या रातकिड्यांचा आवाज येतोच आहे. आणि काल आम्ही येईपर्यंत मला असं वाटत होतं की रात्री आलो तेव्हा कम्प्लीट काळोख होता ना. ते म्हणाले आयलंड आहे, पण खरंच आहे की नाही ते कळत नव्हतं. पण आता सकाळी आल्यावर दिसलं आहे खरंच आयलंड आहे. जाऊन बघूया. ह्या बाजूनी आलो ना आपण, तर इकडे जाऊन बघूया. आणि इथे हे आमचे टेंट्स लावलेत, तिथे आम्ही बार्बेक्यू केला होता. आणि आता सनराईज होईल काही वेळा. मी गोप्रो लावून ठेवलाय, तो दिसेल. तो आता 8 आलेत आणि आम्ही आता आमच्या बोटीने निघालोय. काल रात्री तर काही दिसलं नाही बोट कुठे पार्क केली वगैरे. यश आमच्यात सगळ्यात उंच असल्यामुळे इन्स्टा नेहमी त्याच्याकडे असतो आणि तो वर धरून झेंडा घेऊ. थटी वगैरे लागली बबल सर. Take a bag. And here, tikde te lam island hota. And ata gaadi te tikde work park keli. आत्ताच्या आमच्या ह्या ट्रिप मधला सेकंड डे सुरू झालाय. काल थंडी असल्यामुळे तुम्हाला कळत असेल माझा आवाज बसलाय. आम्ही सकाळी त्या आयलंड वरून निघालो. इकडे या किनाऱ्यावर यायला 20 साधारण आम्हाला लागले बोटीने. इथे आल्यानंतर हॉटेलवर आलो, फ्रेश वगैरे झालो, ब्रेकफास्ट झाला. आता आम्ही निघालोय सांदण दरीला आणि आज आमच्या बरोबर ओमकार दादा आहेत. केशव दादांनीच त्यांना पाठवलंय आमच्या बरोबर, कारण आम्हाला सांदण दरीला जायचं कसं, तिथे काय करायचं हे माहित नाही. सो आज ते आम्हाला हेल्प करणार आहेत. आर्य रेडी आहे, राहुल आहे इथे बसलाय आणि आज यश गाडी चालवतोय आणि माझा फोन वाजलाय. तो आता जाऊया सांदण दरीला. काल जो आपल्याला टोल लागला होता जिथे आपण पास काढला तोच टोल आहे आता. आणि कालचाच पास
दाखवून आता आम्ही जाणार आहोत, कारण आय थिंक तो 24 आवर्स वाला असतो. ओंकार मला सांग की आत्ता तर आपण गाडीने येतो, पण मग आता गाडी नसेल आणि इथपर्यंत यायचं असेल तर कसं यायचं? आपल्याला प्रायव्हेट गाडी बुक करावं लागेल. अच्छा, आणि अदरवाईज एसटी वगैरे आहे? एसटी आहे पण ती एकच टाइम येते. अच्छा, मग तुम्हाला जर इथे एसटीने वगैरे यायचं असेल तर घाटघरहून तुम्हाला इथपर्यंत एसटी आहे जी सामरत गावामध्ये संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येते, ती मुक्कामी एसटी आहे. सो तुम्ही त्या एसटीने यायचं, कॅम्पिंग वगैरे करायचं असेल, ट्रेल वॉक करायचं असेल तर ते सगळं करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी निघते परत घाटघरसाठी, मग त्या गाडीने परत जायचं. एकच एसटी दिवसभरात इथपर्यंत येते. तुम्ही पण पावसाळ्यातच गेला होतात ना? आणि अपेक्षा पण मग ते लेवल तेव्हा खूप वर होती. हा, आणि तुम्ही नोव्हेंबर मध्ये गेला. आम्हाला काही विचारायचं असेल आणि उत्तर हो असेल तर त्याला विचारतो. सो तू सगळ्याला हो कर. हो ना रे. आणि आता आपल्याला लागणार आहेत 31 मिनिट. आता आपण चांदणदरीच्या इथे आलो. इथून चांदणदरीला सुरुवात होते, इथे गाडी पार्क केली आम्ही आणि आता इथून चालत जायचंय पुढे असं ओंकार म्हणाला. आपण आलो नाही का, तो रस्ता होता नाही का, पुढे गेला तो रतनवाडी गावाकडे गेला. अच्छा, उन्हाचा पॅच संपलाय आणि जरा सावलीत आलोय आम्ही आता. म्हटलं तू चाललीस म्हणून मी आलो थोडं. बॅग धरायची का? हे मला वाटतं वरून आपण 30-40 फूट खाली उतरून येतो ना, मग ती दरी आहे. उभं काय अवघड तू जातेस पुढे? हा असतच ना, त्यांना दरीत यायचं असत. अजून खाली उतरायचंय आपण. बसूनच यायला लागेल का? चल चल उभी राहणी चाल. अरे उतरू कस आहे, खाली आहे. राहुल थांब ना. तो कसा उतरतो ते बघा. मला तिला घ्यायला थांबायला लागेल म्हणून मी थांबलो. हात दे मला. ये काय असं तू हात तो हात दे. हात इथे पायट याला पकड. ये
मी आहे, पकड मला. मला पकड, मला पकड, टेन्शन घेऊ नको. हे काढून टाक, हे काढून टाक, बॅग काढ. इथे पाय ठेवायचं आहे, तुला लांब आहे थोडा. हा इथे ना कप, हे पकड, हे ह्याच आहे ना, पकडायला शिक काहीतरी. अभी इकडे पकडायला, अभी इकडे इकडे इकडे. हा ये है, असं टाईट पकड तू. हा ठेव, ठेव. हा आता सरळ हो, अभे याला पकड. हा उलट्या हाताने. हा ठेव, ठेव, ठेव. ठीक आहे, ठीक आहे. बस खाली, बस खाली. येईल तर थांबू. बरोबर, हा पाहिजे. आता इथे इथे बस. आता जातो. ठेवला मासे टाळा. जेवढं आलो ना, जसं आलोय तसं परत वर पण जायचंय. इथं नाही खतम हुआ कुछ. हळू आपल्याला नंतर ड्राईव्ह करायचंय. नाही तर 30 बरोबर जातो आपण. अभी देखा ही नाही तुझ. हॅलो. जरा तू पुढे जातेस. हा बाय.
ही बॅग ठेवायची सर तुम्ही बॅग ठेवायची का वर काढायला लागेल तुम्ही टाकायची का मोबाईल टाकायचा का मोबाईल दिसत नसेल तर रेड असं काटे ठेव एवढ अरे जागा दिसते खाली तर उतरावं लागेल कधीतरी बसणार नाही मध्ये नाही कोण म्हणून तू उजेडत न चाललंय इकडे या तिकडे कोण बस बोल चाल बसतो ना इथं थांब इकडे इकडे माझ्याकडे ते घेऊन ये इकडे हा ते करतो बघ ह्याच्यावर बसायचं तुला ह्याच्यावर माझ्याकडे उलट नाही करत मला वाटत बघत तुला मध्ये बस बस मॅक्झिमम बुडशील त्याच्यावर काय बस सेंटरला सेंटरला बस सेंटरला बस दूर बस सोडून तुला पडतो का काठीने बोललो अरे काठीने धर काठीच बॅलन्स करतो येईल का काठीने करता हे बघ हे बघ हे ना काठीने याला टाकलं ते याला 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 टाकलं म्हणजे तू पुढे जाशील थांब मी ढकलतो जाईल ना येईल तू येणार पटकन ऐकते बघ वरती बघ उन्हात उन्हात बघ ये चाल वरती सूर्याकडे बघ थोडं खूप खाली जायचं भिजली तर भिजली मॅक्झिमम काय होईल पडशील थोबडावर मी थांबतो वाटलंस ये थांबू का नको थांबू ही काठी देऊ का हे सगळ्या खोल पाशी पोचलेस कोणता मग काय उपयोग ती सोड ती राहुलला देते तू पुढे जात ना तो मी अडकून जातो हो आता वर जायचं काय टेन्शन नाही तू
खाली बस पोहोचलो दे ना. मला याच्या आग तू सूर्याकडे बघ आणि आपण खाली थंड लागते तसं काय कर. आणि पाणी आहे ना ते ढकलत जाऊन ते पुढे माग ना आवाज खूप बसतोय बस मी बसलाय अजून हे होतंय तर मी आता यश आणि राहुलकडे देईन बोलण्याचं काम करायला परत एकदा परत पाण्याचा पॅच आलं इकडे नाही इकडे नाही मला पाण्यात न जायचं इतकी मजा येते.